नागपुरात पुन्हा एकदा नियमित पगार देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी सार्वजनिक परिवहन महामंडळाने संप पुकारला आहे. शहरातील तब्बल 450 बसेस डेपोत जमा करण्यात आले असून आपली बस कर्मचाऱ्यांनी व वाहन चालकांनी मनपा विरोधात हे आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगाने 25 तारखेला आम्ही परिवहन समितीच्या कक्षामध्ये त्या सर्व ऑपरेटर, स्वतः परिवहन आयुक्त, प्रशासकीय अधिकारी, मी, त्याच्यानंतर त्या युनियनचे दोन प्रतिनिधी, हे सर्व चर्चा दुपारी 3 वाजतापासून सुरू झाली सायंकाळी 7 वाजेपर्यंत. त्यामध्ये जे काही मागण्या आहेत त्यांच्या, ह्या मागण्या शासन दरबारी आहेत. महानगरपालिकेच्या अधिनियमामध्ये त्यांच्या मागण्या बसत नाही, ते परिवहन मंत्रालय महाराष्ट्र शासनामध्ये येतं. त्यांना सांगितलं की बाकीचा जो पाठपुरावा आहे ते महानगरपालिका आम्ही नियमात बसून करू. आणि त्यांची जी युनियन आहे त्या युनियनच्या ज्या प्रतिनिधींनी लिखितमध्ये आम्हाला शब्द दिला की आम्ही कुठल्याही प्रकारचा संप करणार नाही, आम्ही प्रत्येक ठिकाणी बसेस चालवू, आंदोलन करू, पण जनतेला नाहक त्रास देऊ नाही. आणि त्यानंतर दुसरी जी मीटिंग आहे ही 4 मार्चला परत परिवहन कक्षामध्ये होणार होती, पण युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वासघात केला आणि बेमुदत आजचा सण पाहून, म्हणजे महाशिवरात्रीचा सण पाहून त्यांनी बंद पुकारला. पण प्रशासन त्यांना मानलेलं नाही. जे ड्रायव्हर कंडक्टर जे कामावर येत आहेत त्यांना आम्ही कामावर यायला सांगितलं, बसेस सुरू आहेत. आणि फक्त आमची एवढीच मागणी आहे की कोणत्याही प्रवाशाला नाहक त्रास द्यायचा नाही. सार्वजनिक मालमत्ता जी आपली बस आहे त्या आपली बसला त्रास द्यायचा नाही, तिची तोडफोड करायची नाही. त्याच्यानंतर ड्रायव्हर कंडक्टर जे कामावर येत आहे, जे सेवा देत आहे, त्यांना धमकवायचं नाही. जर धमकवलं तर प्रशासन म्हणून आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करणार.